आता खबरदार, निवडणुकीमध्ये पैसे देऊन निवडून येणाऱ्या उमेदवारांवर कारवाई व्हावी. राज्य निवडणूक आयोगाला बारी समाज महिला सचिव पूजा डकरे यांनी निवेदन दिले. प्रख्यात कवयित्री तथा साहित्यिक पूजा डकरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देशहिताच्या बाबतीत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. देशात राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होत आहेत, त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणीमुळे योग्य उमेदवार पुढे येऊ शकत नाही, त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदानासाठी पैसे देऊन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्व रद्द करण्यात यावे. पुढील कालावधीत त्यांना उमेदवारी करता येऊ नये. त्याचप्रमाणे मतदान करण्यास सर्व नागरिकांना बंधनकारक करण्यात यावे, या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. महावाईसाठी संतोष ढिवरे, जळगाव. नमस्कार, मी पूजा डकरे. मी आपल्या राज्याचे मुख्याधिकारी निवडणूक आयोग यांना एक निवेदन दिलेलं आहे. जे निवेदन आपल्या लोकशाहीसाठी आणि विकासासाठी अतिशय महत्वाचं असं निवेदन आहे. निवेदनामध्ये मी काही बाबी दिलेल्या आहे, ज्या बाबी सर्व नागरिकांच्या लक्षात येतात पण पुढे कोणी आवाज उचलत नाही, त्याच्यामुळे मी ते निवेदन मुख्याधिकारी निवडणूक आयोग मुंबई यांना सादर केलेलं आहे. निवडणुकीमध्ये मी महत्वाची बाब म्हणजे अशी दिलेली आहे की निवडणुकीमध्ये पैसे देणे घेण्याचे व्यवहार होतात आणि त्या देणे घेण्याच्या व्यवहारामुळे योग्य उमेदवार हे पुढे येऊ शकत नाही. योग्य उमेदवाराला, ज्याला विकास करायचा आहे त्या उमेदवाराला विकास करण्याची संधी मिळत नाही. तर मी मुख्य निवडणूक आयोगांना असं निवेदन त्याच्यामध्ये केलेलं आहे. चार बाबी मी त्यांच्या निदर्शनात आणून दाखवलेल्या आहे. पहिली बाब अशी की जे प्रतिनिधी मतांसाठी पैसे देतात त्या प्रतिनिधींचं प्रतिनिधित्व रद्द करावं आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. एकदा ते लक्षात आले पैसे देताना की पुढे निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नये. त्याच्यानंतर जे मतदार पैसे घेतात निवडणुकीसाठी त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व ज्या सुविधा आहेत त्या बंद कराव्यात. त्यानंतर जे नागरिक मतदान करत नाही अशा नागरिकांचा नागरिकत्व शक्यतोवर रद्द करावं, रद्द होत नसेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी एक वेगळी टीम नेमण्यात यावी. त्यानंतर आपण बघतो आहे की आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान होत आहे. एकाच नागरिकाचं दोनदा नाव येत आहे. त्यानंतर जे व्यक्ती हयात नाही अशा नागरिकांचे सुद्धा मतदान यादीमध्ये नावं आहे, ते नावं लवकरात लवकर काढले जावे. जिथे दोन मतदान आहे त्या दोन एका व्यक्तीचे दोन मतदान आहे ते एक मतदान रद्द करण्यात यावं.